सामाजिक शैक्षणिक व खेळ क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अंजनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने प्रथमतः हाच उल्लेखनीय सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला अंजनगाव सुरजी शहरातील विविध पक्ष संघटनेच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या तसेच शैक्षणिक कार्यात खेळ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. आजच्या आधुनिक काळात महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी घेत आहे. महिला ही प्रत्येक कार्यात आता सदैव अग्रेसर ठरली आहे. अंजनगाव सुरजी इथला ब्रह्मकुमारी प्रमुख दुर्गा दिदी, पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे तसंच अक्षता खडसे, सुनीता गुजर, सानिका लांडे आदी मंचकावर उपस्थित होते. तसंच शैक्षणिक क्षेत्रात राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका वैशाली सरोदे यांचाही सत्कार केला. तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. तसंच याप्रसंगी परिसरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला यांचा सत्कार करण्यात आला. महिला सफाई कर्मचारी यांचे सत्कार घेण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसंच शहरातील पत्रकार बांधवांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदू धर्मदर्शनाम गोसावी आखाडा भारत विदर्भ अध्यक्षा मेघा श्यामगिरी आभार प्रदर्शन केलं. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुशील बहिरे अमरावती.